उत्तरेकडील लालसोटच्या लढाईत महाजीस माघार घ्यावी लागली। परिणामी या लढाईने महाजींच्या प्रतिष्ठेस फार मोठा तडा गेला आणि काही काळ त्यांना वनवास भोगावा लागला। महाजींचे लष्करी सामर्थ्य कमी झाल्याने महाजींचे शत्रू मराठ्यांचे वर्चस्व जुगारून देऊन स्वतंत्र होऊ लागले होते। याच वेळी महाजीस उत्तरेत पूर्णत घालवून देण्याच्या दृष्टीने विजयसिंह प्रयत्न करू लागला। होळकरांना महाजींच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्नही यावेळी विजयसिंहाने केला। मात्र होळकरांनी पेशव्यांच्या आदेशा विरोधामध्ये न जाता विजयसिंहास सहाय्य करण्यास नकार दिला। राजपुतांनी लढाईमध्ये विजय मिळवल्यावर महाजी फारच अडचणीमध्ये आले। बादशाहची 9 महिन्याची बाकी यावयाची तटली होती, सावकाराची देणी तटली होती। उत्तरेमध्ये बादशाह व महाजी तसेच पेशवा व महाजी यांचे संबंध ठीक नाहीत असा समज निर्माण झाला होता। परिणामी महाजींचे वर्चस्व आता कमी झाले होते। सदरचा गैरसमज निघून जाण्यासाठी तसेच मराठ्यांचे परत उत्तरेमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाजी शिंदे यांनी तात्काळ मदत पाठवण्याबाबत नानास अनेक पत्रे पाठवली। गुलाम कादरने महाजीस हुसकावून लावण्यासाठी काबूलच्या तैमूरशाहसही निमंत्रण पाठवले होते। तैमूरशाह अब्दालीचा पुत्र होय। 1787 तो पेशावर येथे आला आणि अटक पार करून तो पंजाबात उतरण्यासाठी सिद्ध होता। मारवाडच्या विजयसिंहाने आपला दूत त्याच्याकडे पाठविला होता, मात्र त्याच्या स्वगृहीच अनेक संकटे उद्भवल्यामुळे तो दिल्लीस न येता माघारी फिरला। लालसोट येथे महाजींच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे दरबारामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। इस्माईल बेग, जावेदा खान, गुलाम कादर व राजपूत राजे यांनी एकाच वेळी महाजींच्या विरोधात आघाडी उघडली व त्यांनी मराठ्यांची सत्ता हिंदुस्थानातून नामशेष करण्याचा निर्धार केला। मात्र राजपुतांचा जोर कायम राहिला नाही। जावेदा खानाचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा गुलाम कादिर याने युद्ध चालू ठेवले। गुलाम कादिर दिल्लीवर चालून गेला। यावेळी बादशाहने आपले सैन्य व नजीब कुली खान याचे सैन्य एकत्र करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। सदरची लढाई 17 नोव्हेंबर 1787 रोजी घडून आली। या लढाईमध्ये बादशाहचा पराभव झाला व गुलाम कादरने दिल्ली काबीज केले। यावेळी बादशाहने गुलाम कादिरियास अमीर अल उमार हा किताब दिला। यामुळे गुलाम कादिर मराठ्यांची सत्ता संपवून टाकू अशी वल्गना करू लागला। दिल्ली शहराची नाकेबंदी इस्माईल बेगच्या हाती होती। त्याच गुलाम कादिरने 5 लाख रुपये देऊन दिल्लीतील धनाढ्य व्यापारी व श्रीमंतांना लुटले। गुलाम कादिर व इस्माईल बेग यांनी बादशाह शहालमकडून पैसा उकळण्यास प्रारंभ केला। 31 जुलै 1788 रोजी त्यांनी बादशाह पदच्युत करून बिदरबखतला गादीवर बसवले। 10 ऑगस्ट रोजी बादशाहचे डोळे काढले व राजघराण्यातील व्यक्तींचा अतोनात छळ करण्यात आला। शहालमच्या खजिन्यामध्ये अथवा राजवाड्यामध्ये गुप्तधन मिळेल या आशेवर त्याने आपले पठाणी सैन्याकडून दिल्लीतील जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। राजवाड्यातील गुप्तधनाच्या किल्ले अंध बादशाहजवळ आहेत, या अपवेने त्याने बादशाहचा छळ करण्यास सुरुवात केली। यावेळी बादशाह व त्याचे कुटुंब 3 दिवस उपाशी होते। छळ असह्य झाल्यावर बादशाहने महाजीस मदतीसाठी पत्र पाठवले। जून 1787 पर्यंत महाजी परत पूर्वपदावर आले। मराठी सैन्यामध्ये शिंदे, होळकर व अली बहादूर यांच्या परस्पर आपापसातील वैरांमुळे गुलाम कादिरचा पुढे 1 वर्ष पूर्णत बंदोबस्त करता आला नाही। याचा परिणाम म्हणजे गुलाम कादिरने मुघलांची जी सत्ता शिल्लक राहिली होती ती नामशेष करण्याचा उद्योग चालू केला। सन 1787 नाना फडणवीसांनी पाठवलेली मदत महाजीस मिळाली। यावेळी महाजींनी आग्र्याचा बचाव करण्यासाठी धोलपूर येथे चंबळा नदी पार करून गुलाम कादिर व इस्माईल बेगवर आक्रमण केले। 27 जून 1788 रोजी महाजींनी इस्माईल बेगकडून आग्रा काबीज केले। यानंतर ऑगस्ट 14 मराठी सैन्य दिल्लीजवळ दिसू लागले। 7 सप्टेंबर रोजी गुलाम कादिरने मराठ्यांच्या विरोधात इस्माईल बेगची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, ती त्यास मिळाली नाही। अशा वेळी 11 ऑक्टोबर 1788 रोजी दिल्लीतील दारोकोटाला आग लावून गुलाम कादिर लूट घेऊन यमुना नदी पार करून दिल्लीतून बाहेर पडले। राणे खानने दिल्लीचा किल्ला ताब्यात घेऊन आग विझवली व शहालम व इतर मंडळींना मुक्त केले। 16 ऑक्टोबर 1788 रोजी अंधबाचा शहालम यास महाजींनी परत गादीवर बसवले। पुन्हा उत्तरेतील परिस्थिती नियंत्रणात आणली। याचवेळी बादशाहने फरमानकडून मोगल सत्तेमध्ये गोवंदबंदी जाहीर केली। तसेच मथुरा व वृंदावन ही 2 पवित्र धार्मिक स्थळे मराठ्यांना देण्यात आली। मराठा सैन्यापासून आपला बचाव करण्यासाठी गुलाम कादिरने मथुरेस पळ काढला। त्यावेळी मराठा सैन्य त्याचा पाठलाग करत होते। मथुरेच्या किल्ल्यात थांबून त्याने शिंद्यांना तोंड देण्याचा विचार केला।
मात्र किल्ला मजबूत नव्हता। दाना पाण्याची गैरसोय होईल व मराठ्यांचा वेढाही कडक होता। या सर्व बाबींचा विचार करून त्याने मराठ्यांच्या बरोबर तहाचे बोलणे चालू केले। महाजींनी मात्र तहाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तोफांचा मारा चालूच ठेवला। शेवटी निवडक लोकांना बरोबर घेऊन गुलाम कादीर मौल्यवान लूट घेऊन रातोरात बाहेर पडला। मात्र शेतकऱ्यांना तो सापडला व त्यांनी राणेखानाकडे त्यास आणले। गुलाम कादरास मोठ्या बंदोबस्तात महाजी शिंद्यांकडे न्यावायचे चालले होते, मात्र त्यांनी सैन्याबरोबर दंगामस्ती केली। परिणामी सैन्याने त्याचे हाल हाल करून डोळे काढले व 3 मार्च 1789 रोजी त्यास मारून टाकले। महाजींनी परत एकदा अंध बादशाह आणून गादीवर बसवले व दिल्ली दरबाराची सूत्रे त्याच्या हातात दिली। जुलै 1789 मध्ये होळकरांच्या मदतीने विजय सिंगाने महाजींबरोबर बोलणी करण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु महाजी बोलली अथवा तह करण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हते। विजय सिंगाने अफगाणिस्तानच्या तैमूरशहास बोलावणी पाठवली, ही गोष्ट शिखांनाही पटली नाही। त्यांनी विजय सिंगाच्या विरोधात आपले धोरण राबवण्यास सुरुवात केली। ब्रिटिश यावेळी टिपू बरोबरच्या युद्धामध्ये व्यस्त होते, त्यांनीही विजय सिंगास मदत केली नाही। अली बहादर कर्नाटक मोहिमेवरून आल्याने उत्तरेमध्ये 1789 रोजी जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात महाजींच्या जवळ जाण्यास वेळ लावला। मात्र नानांनी व हरिपंत फडके यांनीच याबाबत अली बहादर यास समज दिल्यानंतर अली बहादरने उत्तरेकडे प्रयाण केले। होळकरांना मिळवून घेऊन अली बहादरने महाजींच्या मदतीस जावे व त्यानंतर त्यांनी राजपुतांचा बंदोबस्त करावा व तो झाल्यावर त्यांनी आग्रा येथे यावे असे नानांनी सांगितले होते। मात्र आपण तात्काळ महाजींकडे गेल्यास आपणास महाजींच्या हाताखाली काम करावे लागेल असे वाटून अली बहादरने राजपुतानेतच राहून वेळ घालवला। महाजींच्या मदतीस अली बहादरने होळकरांना घेऊन जा माळव्यातील दंग्यांचा बिमोड झाला असल्याने इतक्या मोठ्या सैन्यानिशी अली बहादरने तेथे थांबणे इष्ट होणार नाही असे नानास वाटत होते। मात्र अली बहादर यास होळकरांस दुखावणे शक्य नव्हते, त्यामुळे ते होळकराकडे गेले व तेथे 4-5 महिने अडकून पडले। नाना व अली बहादर यांचा बराचसा पत्रव्यवहार झाला। यावेळी नाना रागास गेल्याचे पाहून शेवटी अली बहादर उदयपुरात मथुरी शिंद्यांच्या लष्करात जाऊन मिळाले। या कमी मदत करण्यास शिंद्यांचा सरदार आंबाजी इंगळे उदयपुरात आला होता। यावेळी तुकोजी होळकरांचे न ऐकता अली बहादरास आपले सैन्य घेऊन मथुरेत जाण्याचे धैर्य झाले। अली बहादरा जो उशीर झाला याबाबत महाजीने नानावर त्याचे खापर फोडलेले दिसून येते। नानांनी याचे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। नानांनी महाजींच्या मदतीसाठी अली बहादर व तुकोजी होळकर यांना पाठवले। यापैकी अली बहादर 6 नोव्हेंबर 1788 रोजी मथुरेस आले, तर 1 एप्रिल 1789 रोजी तुकोजी होळकर महाजीस येऊन मिळाला। महाजीस या सरदारांची मदत मिळण्याऐवजी त्रासच झाल्याचं दिसून येतो। महाजी शिंदे यांनी आपली परिस्थिती सावरण्यास सुरुवात केली। या कामी त्यांना राणेखानबाई व फ्रेंच अधिकारी डी बॉय यांनी महत्त्वाचे सहकार्य केल्याचे दिसून येते।